विश्रामबाग मध्ये पती पत्नी जातीवाचक शिविगाळ करून मारहाण प्रकरणी तिघांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र परशुराम एवळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे मंदाकिनी अरुण सांभारे सोनिया अरुण सांभारे आणि शेखर सुरेश बिजार्गी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शोभा निवास कल्पतरू मंगल कार्यालयासमोर फिर्यादी कुटुंबासोबत राहत आहे शनिवारी सकाळी सव्वा नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास दरम्यान फिर्यादी यांच्या गल्लीत राहणारे मंदाकिनी सांभारे तिची मुलगी सोनिया सांभारे आणि मंदाकिनी हिच्या बहिणीचा मुलगा शेखर विजारगी यांनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांची बायको दोघे त्यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावरून जात असताना संशयित आरोपी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून तिला हाताने आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिघांवर ॲट्रोसिटीचा गुण दाखल करण्यात आला आहे